தினம் துத்தாலும் கொண்ட மூடு ஆன பண்ட கூழ் மது சிக்கன் பியர் கம்ப்ளீட் யாவர்ச்சி சிக்கன் பொண்ணு கொண்டு மீ வாசு வாசு சவிதான் பாரத எப்படி दुसऱ्यांदा मला खूप चांगलं वाटतं, भारी वाटतं आणि आजी उपकरण राबवल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा भेटते, आमचं मनोबल वाढतं, यामुळे आम्ही या परिस्थितीत भाग घेतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की पुस्तक वाचल्यामुळे मस्तक तयार होतं आणि मस्तक तयार झाल्यामुळे पुन्हा पुढं नतमस्तक होत नाही, यामुळे पुस्तक वाचणं आणि संविधान वाचणं ही आजच्या काळाची गरज आहे. संविधान वाचण्यामुळे राजकीय जागृती वाढते, राज्याचे राजकारण कसे चालते हे बी कळत आणि एक भारतीय नागरिक म्हणून मला संविधानाचा व बाबासाहेबाचा अभिमान आहे. एवढे मी बोलून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय संविधान, जय हिंद.